आज नाशिक फार्मर्स मार्केट हे जे इथे नंदनवन लॉन्स मते नर्सरी सुरू झालं आहे याचा मते साहेबांचा किंवा स्पेशली विक्रांतजी मते आहे यांचा उद्देश अतिशय चांगला होता की जे लोक रस्त्यावर भाजी विकायचे त्यांना सन्मानाची जागा उपलब्ध करून दिली आणि त्याच हेतूने त्यांचे पुढील उद्देश पण खूप चांगले आहेत आणि लोकांना एक साधारणतः 150 लोक कुटुंबाला आज रोजगार पण उत्पन्न झाला आहे. शेतकरी स्वतः त्याच्या शेतातला भाजीपाला इथे येऊन विकू शकतो आहे आणि सन्मानाने विकू शकतो आहे. इथे सगळ्यात महत्त्वाचं प्रशस्त पार्किंग, स्वच्छता, हायजीन मेंटेन केलेलं आहे आणि ग्राहकांना पण एकदम चांगली संधी उपलब्ध झालेली आहे आणि एवढ्या चांगल्या भागात चांगल्या दरात लोकांना भाजीपाला उपलब्ध होणार आहे. बेरोजगार तरुणांना एक संधी उपलब्ध झाली आहे. एकाच शतकाखाली गिरायकांसाठी आपल्याला सर्व भाजीपाला वगैरे सगळे जे मत फळं झाले, भाजीपाला झाले, ड्राय फ्रूट्स झाले, जसे आम्ही आता वेगवेगळ्या टाईपचे मसाले ठेवलेले आहेत हे उपलब्ध होऊ शकतात. आणि एकच स्वच्छ वातावरण आहे, हायजीन एकदम मेंटेन केलेलं आहे, त्यामुळे गिरायकांना इथे येऊन खरेदी करण्यासाठी खूप छान आनंद घेता येऊ शकतो आणि सर्वांनी याचा आनंद घ्यावा हीच माझी इच्छा. ही कन्सेप्ट करण्यामध्ये असं आहे, लोकांपर्यंत आपण असं पोचतोय की घरगुती लोकांना जास्त काही मिळत नाही, त्याच्यामध्ये काही ना काही भेसळयुक्त मिळत असतात आणि विक्रांत मते यांनी अशी ही कन्सेप्ट योजलेली आहे की लोकांपर्यंत आपण पोचू शकतो आणि ती आणल्यानंतर आपल्याला काय काय नाही मिळणार हे तुम्ही सांगा. सगळे प्रोडक्ट घरगुती आहे आणि हे जे प्रोडक्ट आहे आपले त्याच्यामध्ये आता मी नागली पापड आहे, उडीद पापड आहे, मूग पापड आहे, शेवया आहे, ऑल प्रोडक्ट इथे स्वतः मेहनतीने तयार करून घेतलेले आहे. नमस्कार, मी मिलिंद कदम. नाशिक फार्म्स मार्केट आज ओपनिंग झालेलं आहे आणि खूप लोकांचा खूप चांगला प्रतिसाद भेटतो आहे. माननीय विक्रांतजी मते सरांनी या आपल्या इथं जो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला त्याच्यामुळे ग्राहकांना एक स्वच्छ भाजीपाला एक चांगल्या ठिकाणी मिळतो आहे. त्यांची खूप गैरसोय होत होती तर एका चांगल्या स्वच्छ आणि हायजेनिक पद्धतीने हा इथे माल मिळतो आहे आणि बेरोजगार तरुणांना पण चांगली संधी विक्रम सरांनी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद.